एखाद्या चित्रपटाचं नाव जितकं वेगळं आहे तितकाच वेगळा हा चित्रपट देखील आहे. आणि खरंच मी आभारी आहे या चित्रपटाच्या निर्माते दिग्दर्शक किशोर यांचा की मला एक संधी दिली या चित्रपटात एक भूमिका साकार करण्याची. एवढ्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची, आशुतोषजींबरोबर काम करण्याची, सतीशजींबरोबर काम करण्याची. आणि सतीश काका खरं तर खूप विनम्र आहेत. त्यांनी असं सांगितलं की तुम्हीच ठरवा, पण मी चित्रपट बघितला आहे आणि मी सतीश काकांना सांगतो की त्यांनी खूप अप्रतिम काम केलेलं आहे आणि त्यांची भूमिका अनेक वर्ष लोकांच्या लक्षात राहील या चित्रपटातली. खूप शिकण्यासारखं होतं सतीश काकांकडून, आशुतोषजींकडून. एक हिंदी भाषिक कलाकार मराठीमध्ये काम करतो, पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं की कलाकार कलाकार असतो आणि त्याला कुठल्याही भाषेचं बंधन नसतं. त्यांची पूर्वतयारी इतकी चांगली होती आणि ते त्यांनी इतर कलाकारांना जी प्रेरणा दिली त्यांच्या निष्ठेने, त्यांच्या परिश्रमाने, ती खरंच मी एक कलाकार म्हणून या पुढच्या माझ्या सर्व चित्रपटांमध्ये मी पाळीन. आणि ह्या चित्रपटात माझी भूमिका आहे उन्मेष कुलकर्णी, जो अप्पा कुलकर्णी यांचा मुलगा असतो. आयुष्यभर त्यांच्या दडपणाखाली भीती हे एकच त्याला माहिती असं लहानपणापासून, आणि स्वतःचं काय स्वप्न आहे, आकांक्षा आहेत, हे सगळं सर्व पूर्ण न करू शकलेला असा एक मुलगा. आणि सतत त्याच्या वडिलांनी स्वतःचा आनंद आणि स्वतःच्या इच्छा त्याच्यावर लादलेल्या आहेत. आणि असं साधारण एक भावनिक ते कॅरेक्टर आहे. किशोरी त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे, रिमाताई, प्रज्ञा. आणि